तुमचे नागाचा आहे, दोन अंडी खाल्लाय. असा हात बस केल्याबरोबर माझा हात ओढून घेतला माझा. भेंडी केल्या का जवळ आम्हाला साथ धरायला. तू कळलं बाई कुठं आज जाऊन बसलाय. आणि त्याच्यात कसा गेला अंडी खायला गेले हो कोंबड्यांचे. रोज अंड्याला सोकलोय काय मग झाले ते. श्रद्धा अंड्याला सोकलाय ना का? आणि किती खाल्लाय अंडी श्रद्धा? हा किती खाल्लाय बघा. की दोन अंडी खाल्लाय तुमचे नागाच आहे. दोन अंडी खाल्लाय छान आहे ना. आणि त्याच्यात गेला कुठनं या घेऊ धरला तरी पण चालतो. या अंडी खाऊन बसलाय. एकताय का खाताय? दोन खाल्ले तिनं. मळकर यायचा मग कशाला कोंबड्या पाळलायसा? आम्ही पण मळकरीच आहे. मम्मी तू येऊ नको. या 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 काय भ्यायची गरज नाही. मी हो का आजी तुम्ही या दोन अंडी खाल्ल्यात तुमचे दोघांना काय काढणार? असा हात बस केल्याबरोबर माझा हात ओढून घेतला मम्मी. मग तुम्हाला तिथं कळलं तर मी अंडी काढायला गेलती होती तर फस गेलं. फस केल्याबरोबर माग. अरे बापरे श्रद्धा किती रिस्क आहे. आता काय अंडी पण गेली. मित्रांनो किती सुंदर नाग आहे. न्यूरोटॉक्सिक विषयाने अंडी खाल्लाय निवांत बसलाय. आणि आजीच नशीब किती खावावं कळलं पण नाही. दोन अंडी खाल्लाय. खाऊ द्या काय बिचारा. हा खाऊ पण नशीब आजीच 8 रुपये जाऊन दिल तर पण त्याला दणका दिला असतो. आली असती 8 रुपये पण धोका झाला असता ना हात घातला असता तर काय झालं तर झालं. आता काय चला घे बाळा घे तिकडे चला. बाहेर चला ना येत नाही तुमच्या एवढं भिऊ नका. धर तिकडे चल चल तिकडे सावलीत चल. मग जाऊन दे तिथं उन्हात कोण उभा राहायचं. दीदी तिला भरणी ते माझ्याकडे करायला व्हिडिओ डब्बा भरणी दे एखादी भरणी भरणी नवीन चांगली द्या. नौका येते भैया घर मालकांच दीपक पाटील. दीपक राहणार कवठे मंकाळाच येते आपलं. कवठे मंकाळा गावापासून 3 किलोमीटर अंतर आहे. मळ्यातली वस्ती आहे मित्रांनो. कोंबड्यांच्या अंड्यापासून आजीला धोका झाला असता. आणि ते कोंबडीच काढून दे अंडे देतेस त्याला. त्यांचा व्हिडिओ बंद कर. अंडी बाहेर काढायला सांग. अंडी बाहेर तुला काढ. दोन्हीच्या दोन्ही अंडी काढलेल्या आहेत. आजीच्या आजीला अंडी परत दिलेल्या आहेत. कोणीही कोणत्याही सापाला हात लावल्यानंतर त्याचं भक्ष्यही सोडून पळून जायच्या नादात असतोय नाग. आणि आजीची दोन्हीच्या दोन्ही अंडी त्यानं परत दिलेल्या आहेत. आजी तुमची तुम्हाला अंडी परत दिली काय प्रॉब्लेम नाही आहे. साप प्रामाणिक आहे. हा नंतर ते पचतेत बाळा. एका सापाला
झुरेवाडीमध्ये असा अंडी खायला सोकला होता, अंडी खाऊ नाक. ती म्हातारी वैतागली. एक दिवशी त्यानं 4 अंडी खाल्ला आणि 1 अंडा आडवं झालं. त्याचं ऑपरेशन केलं आपल्या डॉक्टरांनी सरकारी हॉस्पिटलमध्ये. ऑपरेशन केलं, ऑपरेशन वाचवलं, वाचवलं व्यवस्थित काढलं. आमचं कामच आहे सापाला वाचवणं. आता ह्याला कुठं सोडायचं? जंगलात नेऊन भैया. हा दंडोबा फॉरेस्ट राईट. मारायचं की काय? हा तू आजी नाही पडत. पुरगी सोडत नाही. काय झालं खाली का सोडलास? परफेक्ट चिडलाय तिची अंडी काढून घेतली श्रद्धा. तू आजी खुश झाली आपण. अंडी आपली आपली मिळाली. कुणाचं? हो बाबू चर्मनच्या घरापाशी. अंकुश तात्याच्या ते आम्हाला ओळखलं का? जग डॉक्टर माहित होत. निवृत्ती विठू पाटील, जगन्नाथ निवृत्ती. हा मग त्यांच्या घरातला डॉक्टर चोलता आहे माझ. हा कर कर आता पाहिजे. आता कशात करायचं? छान आणि सुंदर खोल मारायला टोपण नाही का बाळा त्याच्या? आणि तिथं म्हणजे कोंबड्यांना, कोंबड्यांची अंडी घालण्यासाठी असा एक गोल असा राऊंड आहे, त्याच्यात कोंबड्या आणि त्याच्यात अंडी घातलेली दोन कोंबड्यांनी आणि तिथं ना नागसापाने येऊन ती खाल्लेली. आणि त्याला जरा म्हणजे वरून आला असणार आहे, नंतर अंड्याचं जरा 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 जड झाला असणार आहे, त्याच्यामुळे त्याला वरती नाही आत येत आलं, त्याच्यामुळे तो आतच बसलेला. आणि ते आजी अंडी काढण्यासाठी बघायला गेला तेव्हा त्यांना दिसला. त्यांना म्हणजे फुस केला, म्हणजे फन्ना काढून त्यांना फन्ना काढून त्यांना आवाज केल्यानंतर त्यांना वाटलं की साप आहे, म्हणून त्यांनी बघितलं. तेव्हा आम्हाला कॉल केला त्यांनी आणि हा विषारी साप आहे असं. म्हणजे अंडी काढताना म्हणजे असं चावत नाही डायरेक्ट, असा म्हणजे जाणीव करून देतोय की मी आहे असं. डायरेक्ट चावत नाही कोणता पण विषारी साप असू दे किंवा बिनविषारी साप असू दे. आणि हा नाक साप आहे. असा साप मानवी व्यवस्थित आला, असा अडचणीत आला तर मारू नका, जवळच्या सर्पमित्रात बोलवा. आणि जरी चुकून चावला तर सरकारी हॉस्पिटलमध्ये जाऊन एंटिव्हिनम नावाची लस असते, ती घेतल्यानंतर माणसाला काही सुद्धा होत नाही. आणि तुमचं नाव काय? राहुल गणपती पाटील. राहुल पाटील कवटे म्हणकर. इथं मी एक साप पकडलाय वाटतं. आणि यांनी हा नाक साप वाचवला त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. साप वाचवा निसरो पाणी द्यावं जरा.